Like, comment and subscribe to Top Score YouTube channel. नुकताच दहावीचा निकाल लागलाय आणि प्रत्येक आईवडिलांचं स्वप्न असतं की आपल्या मुलामुली किमान 100% गुण द्यावे. 100% तसं आवाज तर वाटतंय, नक्कीच वेडेपणाचं वाटतंय, परंतु होय हा वेडेपणा सिद्ध केलाय केचच्या एका कन्येनं, मृणाल निहरकर. कुमारी मृणाल ही केचचे सर्वपरिचित डॉक्टर वसुदेव नेहरकर यांची कन्या आहे. आईवडीलही निश्चितच तिला खूप प्रोत्साहन दिले, तर अशा कन्येशी आपण संवाद करूया. नेमकं तिचा अभ्यास कसा झाला आणि तिनं काय केलं. Hi Mrunal, first of all I congratulate you, especially your parents, your teachers and all people who helped you to get this success. मला हे सांग, आज तुझ्या यशाला पाहून यशाची चर्चा होताना केस थांबक्यात सर्वांना एक उत्सुकता आहे की मृणाल आहे कोण आणि अभ्यास केलाय कसा नेमका. तर हे सगळं तुझ्याकडून आम्हाला थोडं जाणून घ्यायचं आहे. मला हे सांग की प्रत्येक विद्यार्थी अभ्यास करताना काही शैक्षणिक साहित्याचा वापर करतात. बहुधा तुम्ही ऐकलंय की तू नवनीतच्या टॉप स्कोरचा ही वापर केलास, तर नेमकं हे टॉप स्कोर तुझ्या या अभ्यासाचा अविभाज्य असा भाग कसं बनला? टॉप स्कोरमध्ये ऑडिओ व्हिज्युअल टेक्निकचा वापर केलाय, त्याच्यामध्ये खूप सारे व्हिडिओज आहेत, त्याच्यामुळे जर शिकवण्याच्या आधी पाहिले तर आपल्या कन्सेप्ट क्लिअर होतात. म्हणजे मी तशीच करायची, शाळेमध्ये शिकवण्याच्या आधी तो चॅप्टर कम्प्युटरवर पाहायची आणि मग शाळेत गेल्यानंतर ते मला बरोबर कॅप्चर पण व्हायचं. अच्छा, तू टॉप स्कोरर बद्दल बोललीस, पण मला हे जाणून घ्यायला आवडेल की किंवा बाकी मुलांनाही की टॉप स्कोरर मुलं नेमकी आपल्याला मदत कशी होती. मी सांगितलं जसं की ऑडिओ व्हिज्युअल टेक्निकमुळे प्रत्येक कन्सेप्टवर आधारित व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये, की आपल्याला जास्त रीडिंग करण्यापेक्षा ते व्हिडिओज आणि ते ऐकून आपल्याला जास्त लक्षात राहतं. जसं की रीडिंग करून एवढं लक्षात राहत नाही, तेवढं की पिक्चरमध्ये जसं आपण इंटरेस्ट घेतो तसं ते व्हिडिओज आणि ऑडिओ असल्यामुळं ते आपल्याला वाचण्यापेक्षा जास्त छान वाटतं ते ऐकून, त्याच्यामुळं त्याचाही फायदा कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी खूप होतो. अच्छा, तर या टॉप स्कोरमध्ये नेमका कोणता भाग असत, म्हणजे त्यातली कोणत्या साहित्याचा भाग असा वाटतो की तो अतिउत्कृष्ट आणि त्याचा अधिक आपल्याला फायदा होत असतो? एक तर व्हिडिओज आणि दुसरं फायनल टेस्ट, कारण फायनल टेस्टमुळे की आपला पूर्ण ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन असल्यामुळे पूर्ण पार्ट क्लिअर होतोच. तसंही आपण आपल्याला एक कॉम्पिटिशन कसं आहे महाराष्ट्रामध्ये त्यांची एक जाणीव होते की आपण कोणत्या लेवलला आहेत आणि आपल्याला अजून किती तयारी करायला पाहिजे, आणि त्याच्यातून वीकनेसेस आपले लक्षात येतात, त्याच्यामुळे त्या वीकनेसेसवर काम करणे आपल्याला सोयीचं आहे. तर तू टॉप स्कोरर वगैरे बोललीस, तर नवनीतच्या गाईड्स व्यतिरिक्त तुला काय वाटतं, तुझा म्हणजे मुलांशी नेहमी परिचय असेल किंवा तुझा संपर्क गुणवंत विद्यार्थी असेल, तर ते मुलं नवनीतच्या बाकी कोणत्या शैक्षणिक साहित्याचा अधिक वापर, म्हणजे टॉप स्कोरर व्यतिरिक्त कोणत्या साहित्याचा अधिक वापर करतात असं तुला वाटतं? नवनीतचे गाईड्स आणि टॉप स्कोरर्स तर करतात जास्तीत जास्त वापर, आणि एक्झामच्या टायमिंगमध्ये जर नवनीतचे प्रश्न संच येतात ते सोडवण्यावर अधिक भर असतो सगळ्यांचा, आणि अपेक्षितामधले प्रश्न वगैरे मग शेवटी शेवटी लास्ट एक्झामिनेशनची तयारी करण्यासाठी ते खूप उपयोगाचं आहे. नक्कीच मृणाल, तुझं खूप खूप अभिनंदन पुन्हा एकदा. नक्कीच तुझी ही छोटीशी मुलाखत केच्या आणि परिसरातील भावी विद्यार्थ्यांसाठी खूप प्रेरणादायी ठरेल अशी अपेक्षा करूया. तुला भावी तुझ्या शैक्षणिक आयुष्यासाठी केज वशातर्फे खूप खूप शुभेच्छा. तर ही होती मृणाल नेहरकर, जिने आपल्याशी अतिशय मन मुराद अशा आणि मन मोकळेपणानं आपल्याला तुझ्या शैक्षणिक गुणवत्तेच्या यशाबद्दल हे गप्पा मारलेल्या आहेत. निश्चितच आम्हाला खात्री आहे की केज तालुक्यातील भविष्यात यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तिचं हे मनोगत आणि तिनं व्यक्त केलेली मतं ही खूप उपयोगी पडतील, तिचं पुन्हा एकदा आपण कौतुक करूया. Top scorer, fun, learn, score more.